राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान त्यांची फसवणूक करून निधी गोळा केल्याच्या आरोपावरून विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते अकोटात पोलीस चौकशीकरिता सपत्नीक आले होते. तब्बल 3 तास झालेल्या चौकशीनंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना यापुढे आपला कष्टकरी जनसंघ हा पक्ष विदर्भ आणि मुंबई यांना स्वतंत्र राज्य बनवण्यासाठी लढणार असल्याचे सांगितले. राज्य कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भात अकोट न्यायालयाने विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना चौकशी अधिकारी म्हणतील तेव्हा चौकशीस उपस्थित राहण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन दिला होता. त्यानुसार अकोट ठाणेदार व चौकशी अधिकारी प्रकाश हिरे यांनी सदावर्ते दाम्पत्याला चौकशीकरिता बोलावले होते. त्या अनुषंगाने हे दाम्पत्य 16 जून रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान अकोटात दाखल झाले. त्यानंतर या दाम्पत्याची तब्बल 3 तास बंदद्वार चौकशी करण्यात आली. यावेळी छायाचित्रे घेणे, हाताच्या पंजांचे ठसे घेणे आदी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर अकोट न्यायालयात मान्य केल्यानुसार सदावर्त्यांनी अकोट कर्मचाऱ्यांकडून घेतलेले 74,400 रुपये पोलिसांकडे सोपवले. त्यानंतर प्रश्नोत्तरे होऊन 3 तासानंतर सदावर्ते दाम्पत्य बाहेर पडले आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण कष्टकरी जनसंघ हा पक्ष स्थापन केला असून या पक्षाच्या माध्यमातून आपण विदर्भ आणि मुंबई ही 2 स्वतंत्र राज्ये व्हावीत म्हणून लढा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी त्यांच्या असंबद्ध उत्तरे दिली. MCN न्यूजकरिता देवानंद खिरकर, अकोट. मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय, आम्ही चौकशीमध्ये कधी मागे हटलेलो नाहीत. आम्ही निर्दस्तपणे सत्य समोर ठेवून जगणारी माणसं आहोत आणि आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयापासून ते वस्तुस्थिती काय आहे त्या सगळ्या बाबी आम्ही समोर ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळं म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय